गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सिद्ध नामधारकाला श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक लीला सांगू लागली। मंडळी, एक सुंदर अशी लीला आहे, ती लीला मी तुमच्या समोर प्रस्तुत करतो। श्री गुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला बघा। या मंगलदिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे 7 शिष्य त्यांना घरी येण्याचे आमंत्रण देण्यासाठी आले। ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते बरं। श्री गुरुंना त्यांचे मन मोडवे ना। ते म्हणाले, एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसा येणार? तेव्हा तुम्हीच आपसातमध्ये चर्चा करून क्रम ठरवून द्या, त्याप्रमाणे मी येईल। ते शिष्य आपसात चर्चा करू लागले। प्रत्येकाला गुरुदेवांनी प्रथम आपल्या घरी यावे असं वाटत होते आणि साहजिकच ना, एकमत कोणाचेच होईना बघा। ते परस्परांशी भांडण करू लागले। तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थी केली आणि ते म्हणाले, अरे भांडता तरी कशाला रे, मी फक्त एकाच्याच घरी येईल। त्यावर ते शिष्य म्हणाले, स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात। त्यावर ते, तुम्ही आमचे गुरु आहात, हा गरीब, हा श्रीमंत, हा जवळचा, हा लांबचा, असा पक्षपात तुम्ही कदापि करू नका। तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्याग करावायासा आणि असं वाटेल। आम्ही तुमचे दास आहोत, आम्हाला निराश करू नका। सर्वांनी त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, गुरुदेव तुम्ही माझ्या घरी यायचं हां? श्री गुरूंना स्वतःशीच काही विचार केला आणि म्हणाले, श्री गुरु मनोमन विचार करू लागले, ठीक आहे, मी तुम्हा सर्वांच्या घरी येईल, आता चिंता करू नका। शिष्य म्हणाले, तुम्ही सर्वांच्या घरी येईल म्हणता, पण हे खरे कसे काय मानावे? त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरूंनी एक युक्ती केली। त्या प्रत्येकाला एकांतात नेले आणि म्हणाले, मी फक्त तुझ्याच घरी येईल, याची वाच्यता न करता शांतपणे गावी जा। अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला आणि आपल्या घरी पाठवले। त्यावेळी गावातील भक्त मंडळीही उपस्थित होती। ती म्हणाली, गुरुदेव दीपावलीच्या पावन दिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार, मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? त्यांचे मनोमन जाणून श्री गुरु म्हणाले, चिंता करू नका, मी इथेच राहणार आहे। ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले। दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला सायंकाळी श्री गुरूंनी मंगलस्नान केले आणि त्यानंतर योग सामर्थ्याने 7 रूपे धारण केली। एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या 7ही शिष्यांकडे गेले। बरं, त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली। त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी आणि परतले स्वस्थानी। त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते। तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले आणि पूजा देखील केली। पुढे कार्तिक पौर्णिमेला दीप आराधना करण्यासाठी श्री गुरूंचे गावोगावचे भक्त आणि शिष्य मठामध्ये आले। त्यावेळी 7ही शिष्यांनी दीपावलीच्या दिनी श्री गुरु आपल्याकडे होते असा दावा केला। आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्री गुरूंकडे असलेल्या आपण दिलेल्या वस्तू दाखविल्या। ते ऐकून सर्वांनाच आणि भ्रमात पडले। सगळे लोक भ्रमिष्ट आणि विचार करू लागले मनोमन। ग्रामस्थ म्हणाले, तुमचे म्हणणे खरे कसे मानावे, कारण श्री गुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते। त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली। तेव्हा विचार केला असता श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरविण्यासाठी 8 विभूती रूपे
धारण केली होती हे रहस्य उघड झाले। त्या अतर्क लीलेने श्रीगुरूंचे सामर्थ्य किती थोर आहे, ते कसे भक्त वत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली बरं। त्यांनी अनन्य भावाने श्रीगुरूंची खूप स्तुती केली। दीपाराधना संपल्यानंतर भक्तांनी आणि ब्राह्मण भोजन दिले, अन्नदान केले सगळ्या भक्तांना। या प्रसंगाने श्रीगुरूंची खूप कीर्ती झाली। म्हणूनच श्रोते हो, श्रीगुरूंना भजा, त्यांच्या सेवेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील। गुरु हाच मोक्ष, गुरु हेच अक्षरधाम, गुरु वेगळी गतीच नाही। गुरु भक्तीने अमरत्व प्राप्त होत असते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आमची ही कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका, इतरांना पाठवायला देखील विसरू नका। धन्यवाद।